आज अति तातडीची मीटिंग होती, आदरराव पाटलांनी बोलवली होती, आत मध्ये नक्की काय घडलं? नाही, शिरोळ लोकसभा हा संवेदनशील मतदारसंघ आहे आणि इथे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघावर लागले. खरं पुणे जिल्ह्याचा अतिशय संवेदनशील असा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म आणि संभाजी महाराज, संभाजी देव आळंदी, हुतात्मा राजगुरु, त्यामुळे हा मतदारसंघ अतिशय चर्चेतला मतदारसंघ राहिलेला आहे. या मतदारसंघामध्ये MITC आहे, इंडस्ट्री आहे आणि त्यामुळे हा अतिशय हिरवळीने आणि संपूर्ण धरणाने उभा असलेला हा मतदारसंघ. आणि मग ह्या मतदारसंघाचं नेतृत्व कोणी करायचं? मागच्या 15 वर्षामध्ये शिवसेनेचे उपनेते आदरणीय शिवाजी आढळराव पाटील 15 वर्ष लोकसभा निवडून गेले. हलक्याशा मताने मागच्या वेळा पराभव झाला आणि पराभवानंतर सुद्धा ते शांत थांबले नाही. त्यांनी खूप तळमळीने झपाट्यामध्ये करोनापासून कामाला सुरुवात केली. आज काय त्यांनी प्रत्येक असलेल्या कार्यकर्त्यासाठी स्वतःच पांघरून किंबहुना स्वतःची सावली कार्यकर्त्यांनी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. परंतु काही तांत्रिक गोष्टी अशा आहेत की आता मधल्या काळामध्ये 7-8 महिन्यापूर्वी अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपला मोठा आमदारांचा गट घेऊन ते ज्यावेळेला शासनामध्ये सहभागी झाले आणि त्या महायुतीमध्ये काही गडे तिथे बदललेली आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने या मतदारसंघावर क्लेम केलेला आहे. आणि क्लेम करत असताना ही जागा कोणी लढवायची यासाठी आता वरच्या पातळीवर बैठक चालू आहे. अजून तसा ठोस निर्णय झालेला नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांची आज जी बैठक होती त्याच्यासाठीच होती की आपण फक्त उमेदवार म्हणून उभे राहा आणि वरच्या तिन्ही नेत्यांचा जर पॉझिटिव्ह अप्रोच झाला तर ही शिरोळ लोकसभा जिंकायला आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना अडचण येणार नाही. खूप चिकट पद्धतीने आणि चिवट पद्धतीने जिद्दीने हा मतदारसंघ जिंकू अशा पद्धतीचा निर्धार आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे. नक्की काय तिकिटाबाबत काय शाश्वती होत नाही असं समजतंय? नाही, ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. कदाचित तिकीट मिळेल सुद्धा, कदाचित तर होईल सुद्धा, दोन्ही गोष्टी काही होऊ शकतात. राष्ट्रपती काही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असं चर्चा झाली का? होय, आम्ही निवडक मंडळी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं आहे. उद्याच्या 2 दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी वेळ देणार आहेत. आम्ही मतदारसंघातली लोक घेऊन जायचे संपूर्ण का महत्वाचे लोक घेऊन जायचे याच्यावर आता शिवाजी आढळराव पाटील आम्हाला निर्णय देतील. माझं तर म्हणणं आहे की सगळ्या मतदारसंघ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जावा अशी माझी धारणा आहे. वैयक्तिक म्हणजे स्पार्क कळतो, मतदारसंघामध्ये काय मागणी हे कळते, कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य भावना कळतात. परंतु आढळराव पाटील बोलले की काय निवडक लोक जातात, निवडक लोक भेटायला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांशी या गोष्टीवर शिवसेनेचा धनुष्यबाण आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे महायुतीतला आला पाहिजे अशी मागणी आम्ही नक्कीच करू. हा मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि शिवाजीरावांनी धनुष्यबाण खाली ठेवून हातात घड्याळ बांधलं तर पुढे त्यांना राष्ट्रवादीचंच काम करावं लागणार आहे. विधानसभेला सुद्धा उमेदवारी देताना मागताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचाच विचार करावा लागणार आहे. त्यावेळेस शिवसैनिकांच्या इच्छुक कार्यकर्त्यांचं काय? असं होत नाही. जशा ऐन वेळेला इथल्या मतदारसंघाची जागा खासदार जरी आमच्याकडे आले नाही विद्यमान, तरी ही जागा जशी वाटणीमध्ये अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला गेली तसं उद्या शिवसेनेच्या सुद्धा काही महत्वाच्या जागा तिथं क्लेम. इतक्या वर्ष आज गेले 40 वर्ष शिवसेना राष्ट्रवादी समोर लढते, त्यातले 2-3 मतदारसंघ शिवसेनेला मागितले जातील आणि त्याच्यावर शिवसेनेने लढेल. कारण शिवसेना हा मातबर पक्ष आहे, शिवसेना कॅडर पक्ष आहे. असा एकाकी शिवसेनेला वाऱ्यावर कुठलाच पक्ष सोडणार नाही. शिवसेना एक महत्वाचा पक्ष आहे, महाराष्ट्रामध्ये काम करतो. जर तिकीट जर मिळालंच नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे? आता जे पक्षाचे नेते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ते जे आम्हाला आदेश करतील त्याबद्दल आम्ही करू. ते जर म्हटले की थांबावं लागेल तर आम्हाला थांबावं लागेल, ते म्हणजे लढावं लागेल तर आम्हाला लढावं लागेल, ते म्हणले आपल्याला पक्ष बदलून लढावं लागेल तर आपण पक्ष बदलून लढावं लागेल. जो निर्णय महायुतीमध्ये ठरेल त्या महायुतीच्या निर्णयाचं स्वागत केलं जाईल. मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचा आहे आणि आता तुमच्यावरच म्हणजे शाश्वती नाहीये का इकडे जाऊ का इकडे जाऊ अशी वेळ का आली? नक्की असं नाही, लक्षात घ्या. निवडणुकीच्या राजकीय मैदानामध्ये तांत्रिक गोष्टी पाहिल्या जातात. या मतदारसंघामध्ये खाली काम करणारे 4 आमदार विविध मतदारसंघातले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत, ते विद्यमान आहेत, त्यामुळे त्या बाबतीचा सुद्धा विचार होतो. शेवटी राजकारणामध्ये बेडजेचं गणित मांडलं जातं, शेवटी याच्यामध्ये मनभेद ठेवता येत नाही. मनभेद वादना करून
या निर्णय पद्धती मैदान जिंकावे लागतात. कारण इथे जर उद्या मोदीवरती पंतप्रधान होणार आणि इथे समजा मतदारसंघामध्ये सध्या चढावडीमध्ये मतदारसंघ लॉस होणार तर असं कदापि वरचे नेते मंडळी होऊन देणार नाही. त्यामुळे हे मनोमिलन होईल आणि सर्व एकत्र काम करतील. आढळराव पाटला नेमका विरोध कोणाचा आहे? आढळराव पाटलांना विरोध नाही कोणाचा. मी आपल्याला सांगितलं की खाली चार आमदार आहेत, हा शिवसेनेचा एकही आमदार साई तालुक्यामध्ये नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की जसं खासदार महत्वाचे तसे आमदार महत्वाचे. बाकी हलक्याच्या मताने माझा पराभव झाला. मग शेवटी क्लेम करायला या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या अपुऱ्या पडतात. शिवाजी आढळराव पाटलांचं काम आपण पाहताय की अनेक वर्ष ते एक बिरदावली घेऊन फिरतात, एक सर्वसामान्यामध्ये फिरतात. त्यामुळे संपर्कामध्ये त्या अतिशय दांडगे आहेत. त्यांना विरोध कोणाचाच नाही, नव्हता, राहणार नाही. परंतु तांत्रिकदृष्ट्या उद्या जो क्लेम आहे त्या क्लेमवर पक्षश्रेष्ठी कसं लक्ष देतात त्याच्यावर उद्या निवडणुकीचं धोरण आणि पक्षाचा उमेदवार ठरणार आहे. फुलेंना कोण टप देऊ शकतो आढळरावांशिवाय? बघा, कोणाला टप देऊ शकतो आणि कोणाचा पराभव होऊ शकतो, कोणाचं यश मिळू शकतो, याचं सर्व उत्तर हे काळाच्या पोटात दडलेलं आहे. आणि काळ याचं उत्तर देतो, त्याचं कारण सांगतो की सर्वसामान्य माणसाच्या मतांना कोणीही चॅलेंज करू शकत नाही. ही बलदंड लोकशाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाट्याफुटीनंतर डॉक्टर अमोल कोल्हे शरद पवार साहेबांच्या सोबत राहिले, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले, त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, कसं पाहता? नाही बघा, मला दोन बाजू आहेत नाण्याच्या. एका बाजूने त्यांचं काम करतायत, दुसऱ्या बाजूने आमच्याही मंडळीचा जनसंपर्क मोठा आहे. आम्ही शेतकऱ्यांमध्ये लहानाचे मोठे झालो, आम्ही जनतेमध्ये आहोत, विकास कामामध्ये आहोत, करोनामध्ये होतो, लोकांच्या अडीअडचणीमध्ये होतो, आहे आणि तो राहणार. त्यामुळं या दोन्ही गोष्टी पाहायला गेलं तर एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणी कसं आपल्या चॅनलने, कोणी कुठल्या अँगलने, कोणी कुठल्या नजरेने कसं पाहायचं, हा ज्याचा त्याचा विचार आहे. नव्हतं खरं आत्मा निर्णय झाला नव्हता. माझ्या न्यूट्रल पद्धतीने आम्ही बाहेर आलो होतो, तर निर्णय होत नव्हता. निर्णयाच्या बाजू आपापल्या पद्धतीने प्रत्येक पक्ष मांडत होता, त्यामुळे तिथं कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर तसं काय उत्तर येईल अशी काय परिस्थिती या दिवशी नव्हती, ती आजही नाही. आम्ही सुद्धा आपल्यासारखं आम्ही विचारांत आहोत आणि निर्णयात्मक भूमिकेवर लक्ष ठेवून आहे की उद्या आपल्याला काय निर्णय येतोय. महायुतीबरोबर आम्ही काम करतोय. निश्चितपणे पक्ष संघटनेचा आदेश हा आमच्या डोक्यावर सातत्याने आहे. अशा कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितलं की जेव्हा मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा झाली, बाहेर पडताना आम्ही कोणाकडे पाहिलं नाही, कोणाशी बोललो नाही. असं आहे, आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा बाहेर बोलायला आणि सांगायला एकही माणूस फोन नव्हता. सगळे सिक्युरिटी गार्ड होते, कारण रात्रीचे 8 वाजले होते. अशा वेळेला आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही सरळ तिथून तिकडे गाडीत बसलो आणि पुन्हा पाठीमागे आलो. त्यामुळे कुणाची चर्चा करायचा प्रश्न झाला नाही. रात्री 8 वाजता आम्ही इकडच्या बाहेर पडलो होतो. महायुतीचा घटक आहेत आज आढळरावांची, आता आपण पाहतोय का तिकीट मिळण्याची शाश्वती नाहीये. तुम्ही सुद्धा इच्छुक आहात आणि तुम्ही महायुतीमध्ये आहात, जरी आढळरावांचं आता चालू असेल तर पुढं तुमचं कसं होईल अशी सुद्धा चर्चा होती, याला तुम्ही काय उत्तर द्याल? माझं मी काय झालं तुम्हाला मी सांगतो. लोकसभेची निवडणूक ही फार मोठी निवडणूक असते, याच्यामध्ये अपक्ष लढता येत नाही, अपक्ष लढणं सोपं पण नाही. पण तसं विधानसभेचं नाही, विधानसभेला एक म्हणजे आपल्या टप्प्यातला मतदारसंघ असतो, एक मतदारसंघ असतो. आणि मी आता जुना झालो, मी त्यांना लोकांसाठी नौका राहिलेलो नाही. हे नौख्या लोकांना आव्हान असतं. माझ्या सगळ्या जुन्या आणि जो माणूस जास्त घासून काम केले, ज्यांनी 7 दिवस रात्र स्मशान घाट दिवस दशकाचे घाट पाहिलेत, ज्यांनी अनेक सुख दुःख पाहिलेत, अशा माणसाला मतदारसंघ हा आपुलकीचा वाटतो. माझी सकाळी सुरुवात रोज 7 वाजता होते, रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही काम करत असतो. त्यामुळे तांत्रिक तिकिटावर काही आपली आमदारकी राहिलेली नाही. आपली आमदारकी ही सर्वसामान्य जनतेची आमदारकी. उद्या निवडून दिलं तर आमदार होईल, नाही निवडून दिलं तर पुन्हा परत तोच लष्किया, तेच घाट, तेच लोक, तेच माणसं, त्याच अडचणी. आम्ही सदैव खुश आहोत. जनतेबरोबर काम करण्यामध्ये एनर्जी मिळते, त्याच्यामध्ये आयुष्यमान वाढतं. लोकांच्या डोक्यावरून आणि त्यांच्या डोळे पुसणं ह्या नैतिकतेने जर काम केलं तर मला असं वाटतं की माणसाच्या मनाला कुठलाही पद्धतीचा लोभ त्या ठिकाणी मनाला स्पर्श करत नाही. स्पर्धात्मक दृष्ट्या पाहायला गेलं तर ज्याच्याकडे तळमळ आहे, ज्याच्याकडे मनामध्ये संवेदना आहे आणि जो संवेदनाने काम करतो त्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. निर्विकारपणे आणि कोणत्याही गोष्टीचा आमच्या मनामध्ये तो किंतु परंतु भाव नाही. विधानसभेला उद्या काय होईल, विधानसभेला काय नाही, विधानसभा ही लोकांना परिचित आहे. लोक विचारणार आहेत की शरद सरोवणे कुठे उभे राहणार आहेत आणि कशा उभे राहणार आहेत ही चर्चा होणार आहे. कालच्या सुद्धा 2019 पराभवात 288 मध्ये कोण आमदार निवडून आले याची चर्चा महाराष्ट्राच्या पटलावर झाली नाही.
पराभवामध्ये कोण पराभूत झाले तर शरद सरोजचा पराभव कसं झाला ही चर्चा सगळ्यात मोठी राज्यात केली आणि तोच माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा विजय आहे. पराभवाची चर्चा होणं आणि ती चर्चा माझ्या नावाची असणं हाच माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा विजय असं मी म्हणतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75